मोबाईल फोनही काढून घेतले गेले, त्यांचं लोकेशन बंद केलं गेलं, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. ह्या सगळ्या फॅमिली जेव्हा माझ्याकडे आले, त्यांनी हे सगळं सांगितलं, तेव्हा मला धक्का बसला. पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवडच्याच जवळजवळ 82 महिला त्या ठिकाणी अडकले. महाराष्ट्रातल्या 2500-3000 महिला आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले जातात, देह विक्री केल्या जातात. ही फार मोठी म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. एक विधानसभेमध्ये आता एक मुद्दा जो गाजला, जो अजितदादांनी स्वतः उपस्थित केला होता आणि महिला आयोगाने तुमचं नाव घेऊन त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता की महाराष्ट्रामध्ये ज्या ओमान दुबई मध्ये ज्या मुली जातात त्यांचं एक फार मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना फसवलं जात आहे. तर राज्य महिला आयोगाने काय नक्की माहिती संकलित केलेली आहे ते जर तुम्ही सांगू शकता. गेली 13-14 महिन्यांपासून आम्ही या विषयामध्ये लक्ष घालतो. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा माझ्या जनता दरबारमध्ये पुण्यातल्या काही कुटुंब मला भेटायला आले होते, अगदी लहान 1.5-2 वर्षाची मुलं त्यांच्याबरोबर होती, 7-8 कुटुंब होती. आणि त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं की आमच्या घरामधल्या मुली म्हणजे काही 25 वर्षाच्या, काही 30 वर्षाच्या, काही लग्नानंतरच्या, काहींची सून होती, काहींची मुलगी होते. तर नोकरी लॉकडाऊन नंतर बऱ्याच जणांचे नोकरी व्यवसाय गेले होते, काही बऱ्याच आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामुळे एजंटच्या माध्यमातून अशा जाहिराती दिल्या गेल्या होत्या की आपल्याला व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे, नोकरीची चांगली संधी आहे, मग आम्ही तुम्हाला ओमान दुबईमध्ये नोकरी व्यवसाय देऊ आणि अतिशय कमी वेळामध्ये जास्त पगार आणि राहण्याची व्यवस्था, असं करून एजंटच्या माध्यमातून या महिलांची नोंदणी केली गेली. आणि त्यांना त्या देशामध्ये नेल्यानंतर अगदी एअरपोर्टवरतीच त्यांचे पासपोर्ट, व्हिजा वगैरे सगळं काढून घेण्यात आलं आणि कागदपत्र सगळे जप्त करून त्यांचे घेतल्यानंतर मोबाईल फोनही काढून घेतले गेले, त्यांचं लोकेशन बंद केलं गेलं. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. ह्या सगळ्या फॅमिली जेव्हा माझ्याकडे आले, त्यांनी हे सगळं सांगितलं, तेव्हा मला धक्का बसला. ह्या सगळ्यांची माहिती काढली तर आपले पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवडच्याच जवळजवळ 82 महिला त्या ठिकाणी अडकले. महाराष्ट्रातल्या 2500-3000 महिला आहेत. आम्ही आमच्या एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टरांना संपर्क साधला, भारतीय दूतावासाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधून ह्या सगळ्या महिलांचा जो डेटा आम्हाला मिळाला तो त्यांच्याकडे पाठवून आपल्या देशामध्ये आहेत तर त्यांचा शोध घेऊन आपण परत पाठवण्याची व्यवस्था करावी. त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्या मेलला रिप्लाय आले. पण अडचण अशी झाली की आम्ही ज्या महिलांचे त्यांना फोटो पाठवले किंवा नाव पाठवले पण तिकडे गेल्यानंतर त्यांचं लोकेशन आता डिटेक्ट होत नाही कारण की त्यांच्याकडे मोबाईल्स नाही आहेत. पण तरी सुद्धा एक समाधानाची गोष्ट, मी आदरणीय अजितदादांना देखील मनापासून धन्यवाद देईल, त्यांनी अधिवेशनामध्ये हा विषय घेतला. आणि त्याचबरोबर डॉक्टर भारतीताई पवार यांनी देखील फोन करून, त्यांनी देखील 2 दिवसापूर्वी फोन करून विचारलं की यामध्ये आम्ही आपल्याला काही मदत करू का. तर त्यांची देखील यंत्रणा यामध्ये आपल्याला मदत करते, अनेक सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत आणि त्या देखील मदत करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केवळ महाराष्ट्र असंच नाही तर अनेक राज्यांमधल्या महिलांची मुलींची फसवणूक होते आणि प्रत्येकाला वास्तवत की आपण कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करावी म्हणून या निमित्तानं जर पण तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले जातात, देह विक्री केल्या जातात. ही फार मोठी म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. या सगळ्यांसाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करतं, मला खात्री आहे यामध्ये निश्चितपणाने यश येईल. आम्ही काही महिलांना त्यामध्ये शोधलेलं आहे, त्यांचा पत्ता काहींचा आम्हाला सापडतोय आणि एक सापडले तर आम्ही बाकी त्यांचा पत्ता शोधून निश्चितपणे. पण अशी काही एजंटवरती कारवाई तुम्ही ज्यांनी ते एनरोल केलेलं होतं किंवा अशा जाहिराती दिलेल्या होत्या त्यांचा काय ठाव करायला लागला? फेब्रुवारीमध्ये 2 एजंटवरती गुन्हा दाखल झाला. आमच्या IG आहेत PCWC दीपकजी पांडे त्यांच्या माध्यमातून हा सगळा फॉलोअप आपण घेतोय. तर 2 एजंटवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटकही झाली, त्यांच्याकडून आपण माहिती घेतो. माहिती घेतो. ओके. ही आमच्यासाठी फार समाधानाची गोष्ट आहे की यातले 2 व्यक्ती आम्हाला सापडले.